प्रशांत दामले आणि राघवन सुमित राघवन यांच्या पाठोपाठ आता अभिनेत्री मुक्ता बर्वे हिनं पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील दुरावस्थेचं चित्रण हे सर्वांसमोर आणलंय. अभिनेत्री मुक्तानं तिच्या फेसबुक अकाउंटवरून नाट्यगृहातील शौचालयाचे फोटो हे शेअर केलेत, त्यामुळे नाट्यगृहांच्या दुरावस्थेचा प्रश्न आता पुन्हा एकदा समोर आलाय. याबाबत अनेकदा लिहून बोलून झालं, मात्र परिस्थिती ही जैसे थेच असल्याचं पाहायला मिळत आहे. मुक्तानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये नाट्यगृहातील अस्वच्छ शौचालय दिसतात. हे फोटो शेअर करत तिनं प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आपला राग देखील व्यक्त केलाय. तर पुण्यातल्या नाट्यगृहाची दुरावस्था मुक्ता बर्वेनं समोर आणलेली आहे सर्वांच्या समोर. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आहेत. श्रेयस, पुन्हा एकदा आता प्रशांत दामले आणि सुमित राघवन यांनी ही दुरावस्था दाखवली होती, आता त्याच्यानंतर मुक्तानं आता पुन्हा एकदा ही तशीच परिस्थिती सर्वांसमोर आणली आहे, काय सांगशील? खरं एवढं लिहून एवढे फेसबुक पोस्ट टाकूनही काही उपयोग होत नाही. हाच एक नाट्यगृह आहे ज्यात 4 दिवसपूर्वी सुमित राघवन यांनी सेम प्रवास केलेला आणि सेम शूट केलं होतं आणि आज मुक्ता बर्वेनी केलं. ही दुरावस्था आपण लास्ट महिन्यापासून बघतो, ही दुरावस्था अशीच आपल्याला निर्माण होते आणि अशीच दिसून येते तन्मय. आणि कुठे ना कुठे आपण बोलू शकतो तर आता हे कलाकार सगळे सज्ज झाले आहेत, कारण कुठे ना कुठे ते तिकडे कामं करतात. श्रेयस, मी तुला थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत अभिनेता सुमित राघवन देखील आहेत आपल्यासोबत. सुमितजी, काय सांगाल तुम्ही देखील डोंबिवलीच्या एका नाट्यगृहाची हीच अवस्था आपल्यासमोर आणली होती, सर्वांसमोर आणलेली, काय सांगाल? डोंबिवलीच्या नाट्यगृहाची जी अवस्था होती ती मी गेल्या नोव्हेंबरमध्ये म्हणली होती, फेसबुकवर टाकली होती. आणि मी आता गेल्या आठवड्यामध्ये यशवंतराव नाट्यगृह आपलं कोथरूडचं आहे त्याची एक व्हिडिओ क्लिप टाकली होती. सांगायचं तेच आहे की आज आम्ही सगळेजण टेलिव्हिजन आणि चित्रपटात बिझी आहोत, तरीसुद्धा वेळ काढून आम्ही रंगभूमीकडे वळलेलो आहोत. कारण कुठेतरी ती नाळ जोडलेली आहे रंगभूमीशी, कारण मी रंगभूमी म्हणजे तिकडनंच वर आलेलो आहे. पण ही अवस्था बघितल्यानंतर मला खरंच असं वाटतं की काही गरज आहे का माझ्यासारख्या नटाने आपला वेळ काढून एखादं नाटक का करावं. कारण अतिशय म्हणजे दरिद्री अवस्था असते आपल्याकडच्या थिएटरची. सुमित सर, कुठे ना कुठे जर आपण बघितलं की हे नाटकाची दुरावस्था तुम्ही दाखवता, पण कुठे ह्याचा फरक पडतो का? कोणी ह्याच्यावर लक्ष देतं का? कारण नाट्य विभागाचा अध्यक्ष असो किंवा कोणी असो, कोणी लक्ष देतं का याच्यावर? नाही, म्हणजे हे आता कोणी लक्ष द्यायला पाहिजे हे मला माहित नाही. तिकडच्या कॉर्पोरेशनने द्यायला हवं, कारण मला एक माहिती आहे की जेव्हा राजकीय कार्यक्रम होतात तेव्हा तर सगळं चकाचक असतं. मग जेव्हा आम्ही नाटक करायला येतो तेव्हा का अशा घुशी पळत असतात आणि सगळीकडे थुंकून ठेवलेलं असतं आणि सीट फाटलेले असतात, मेकअप रूम मध्ये सगळे टॉयलेट मध्ये इतका घाण वास येत असतो की तुम्हाला ते दार सुद्धा उघडं ठेवता येत नाही, म्हणजे तुम्हाला मेकअपला बसता येत नाही. तर आणि आम्ही जग फिरलेले आहोत, आम्ही सगळेच नट ज्या लंडनला जातो आम्ही सगळीकडेच ब्रॉडवे बघतो किंवा वेस्टेंडवर जाऊन आम्ही म्युझिकल्स बघितलेले आहेत. तिकडे बॅकस्टेजची आम्ही टूर घेतो, म्हणजे एक 4-5 पाऊंड रुपये 4-5 पाऊंड खर्च करून तुम्हाला ते बॅकस्टेज फिरवतात. तर मी पुढच्या वेळेला हेच करणार आहे की प्रेक्षक जे मला भेटायला येतात मागे त्यांना मी ही सगळी अवस्था दाखवणार आहे की बघा ह्याच्यात आम्ही नट काम करतो या सगळ्या परिस्थितीमध्ये. डू वी ऍक्च्युअली डिझर्व्ह दिस काइंड ऑफ ट्रीटमेंट? That's what I'm asking. Do you deserve this whole situation? ह्याचा फरक कुठेतरी कुठे फरक पडला पाहिजे ना सुमित सर, कारण आता तुम्ही पोस्ट टाकलं, प्रशांत सरांनी पोस्ट टाकले, मुक्ताज पोस्ट टाकते, कोणी म्हणजे आपण म्हणतो की नाट्य निर्माता संघाचं संघ आपल्याकडे एक आहे, आपल्याकडे अखिल भारतीय निर्माता संघ आपला आहे, पण हे पावलं कोणी घेतले पाहिजे? मग कॉर्पोरेट लेवलवर घेतले पाहिजे, गव्हर्नमेंटने घेतले पाहिजे? मला असं वाटतं की तुम्हाला झेपत नाहीये तर तुम्ही आउटसोर्स करा ना अख्खा थिएटरचं. थिएटर तुम्ही टाटा बिर्ला किंवा कुठल्या तरी एका मल्टीनॅशनलला द्या की बाबा ते सांभाळतील. तुम्हाला काय गरज आहे? तुम्हाला आधीच तुमचे हात चिखलात आहेत आणि इतकी सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे तर दिसतो उघड की सगळं डोळ्या देखत आहे. आम्ही मूर्ख आहोत का? तर तुम्हाला नाही जमत आहे ना हे एक थिएटर मेंटेन करणं? एक थिएटर उचलून तुम्ही कुठल्या तरी एका कॉर्पोरेट हाऊसला द्या, रिलायन्सला द्या, टाटाला द्या, कोणाला तरी द्या, निदान आम्हाला कळेल तरी. आता कालिदास म्हणजे मुलींचं कालिदास नाट्यगृह म्हणे खूप सुसज्ज केलेलं आहे ते, आता ते काही बहुतेक उद्याच या आठवड्यातच त्याचं इनॉग्रेशन आहे. तर नेमकं मी शूटिंग करतो नाहीतर मी नक्कीच गेलो असतो, पण जे मला फोटोग्राफ्स मिळालेले ते खरंच खूप छान आहेत. म्हणजे अशा ठिकाणी प्रयोग करायला आवडेल आम्हाला देखील. पण कुठे ना कुठे सुमित सर, तुम्ही जेव्हा पोस्ट अशी टाकली त्याच्या अगेन्स्ट वर कोणी तुम्हाला काही म्हटलं का? कोणी तुम्हाला येऊन विचारलं का? कोणी काही त्या नाटकातल्या थिएटरवाल्यांनी तुम्हाला येऊन विचारलं का की बाबा असं काय सिच्युएशन आहे? अजिबात विचारलेलं नाहीये. आणि मला खरंच आता इथे हेच सांगावं असं वाटतंय
की म्हणजे कुठल्या कलाकाराने देखील दखल घेतलेली नाही. माझ्या मते हे बरेच महिने चालू आहे पण कुठल्या कलाकाराने देखील हे टाकलेलं नाही. काय झालं ना, आपल्या कलाकारांना सुद्धा याचं अंगवळणी पडलेलं आहे ना घाणीत काम करायचं, की त्याची मला आता मला आता काय म्हणत त्याला मला मला राग येत नाही. मला ना मी आता हरलोय की आपल्या कलाकारांनाच ते वाटत नाही. म्हणजे कुठे ना कुठे जिकडे आपण बाकी मुद्द्यांवर एकत्र येतो, या मुद्द्यांवर आता तरी कलाकारांनी एकत्र यावं असं सुमित सर तुम्ही म्हणताय. पाहिजे, बहिष्कार टाकला पाहिजे. नाही करणार आम्ही त्या थिएटरला 28,000 आणि 30,000 रुपये भाडी घेता आणि तुम्ही हे देता आम्हाला. आणि काय तिकडे म्हणजे आमच्या नाटकामध्ये कलाकार असा आहे की त्याला स्टेजवर तो झोपतो, त्याला मारते ती आमची जी नटी आहे ती, असं आहे तो एक सीन. त्याच्यानंतर तो जेव्हा उभा राहिला त्याची अख्खी पाठ धुळीने माखली होती. ते मी रंगभूमीवरचं सांगतोय, म्हणजे स्टेजवरचं सांगतोय. स्टेजवर जर एवढी झोळीची पुटं असतील तर मागे तर तुम्ही काय म्हणजे सगळा आनंदी आनंदच आहे. पण सुमित सर कुठे ना कुठे ही आता परिस्थिती बदलली पाहिजे का? कारण तुमच्या सगळ्या बोलण्यातून मला एवढं कळतंय की तुम्ही हरलेला आहात, तुम्ही इरिटेट झालेला आहात या सगळ्यातून. बदलली पाहिजे, नाहीतर मी जसे मला म्हणजे काही वर्षांपूर्वी नाही म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी रीमाताईने हे सांगितलं होतं की मी तिला विचारलं काय का सध्या नाटक करत नाहीयेस का, तर ती म्हणाली की सुमित डू वी ऍक्च्युली डिझर्व दिस. अत्रेला जायचं नावं छान छान ठेवता तुम्ही, आचार्य अत्रे आणि सावित्रीबाई फुले आणि गडकरी रंगायचन, पण डू वी ऍक्च्युली डिझर्व गोईंग देअर अँड परफॉर्मिंग? नाही, तर त्यामुळे मी नाटक करणार नाही. आज अनफॉर्च्युनेटली रीमाताई नाही आपलं, नाहीतर मी हे नक्कीच हे कोट केलं असतं हे. पण हे दिस इज ॲब्सोल्युटली अबनॉक्शियस. म्हणजे असं जर फार झालं तर मला एवढंच म्हणेन की मी थिएटर बंद करणार. सुमित सर हे तुम्हाला करू नये एवढंच आम्ही अपेक्षा करतो. थँक्यू सो मच आमची गप्पा मारल्याबद्दल आणि कुठे ना ही परिस्थिती बदलेल ही अपेक्षा करतो. आपल्यासोबत आता नाट्य निर्माण संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आहेत. प्रसाददा, आपण बघतोय महिनाभरापासून हा मुद्दा उचलला गेलाय, सुमित सर असो, प्रशांत सर असो आणि आता मुक्ता, यावर सगळ्यात पहिला टेक तुमचा काय? नाही, माझ्या मते हे दुर्दैवी आहे. सगळ्याच नाट्यग्रहांमध्ये हल्ली बेसिक प्रॉब्लेम असा झाला की नाट्यग्रह चकाचक होतं, नाट्यग्रह बांधलं जातं पण त्याच्या मेंटेनन्सकडे लक्ष दिलं जात. आणि मला वाटतं या मेंटेनन्ससाठी काहीतरी करावं लागेल, कारण हे सगळ्याच थिएटरमध्ये आणि हे वर्षानुवर्ष चाललेले. म्हणजे आता मी गेले 10 वर्ष बघतोय आणि त्याच्या आधी, आणि थिएटर्स आपल्याकडे चांगली बनतात, त्याच्या मेंटेनन्ससाठी काही सिस्टीम इन प्लेस नाही आहे. आणि जे मुक्तांनी आता पोस्ट टाकले असतील किंवा सुमितनी याच्या आधी पुण्याच्या असतील किंवा डोंबिवली थिएटरच्या असतील, मला वाटतं याच्यामध्ये कुठेतरी नाट्यग्रह व्यवस्थापक आणि निर्माते आणि जे रंगकर्मी आहेत यांच्यामध्ये कुठेतरी समन्वयाची भूमिका एक याच्याबद्दलच्या मीटिंग झाल्या पाहिजेत. ज्या पद्धतीचं म्हणजे आपल्याला नाट्यग्रहामध्ये जाताना आपल्याला प्रेक्षकांना काही घेऊन जाता येत नाही किंवा आम्हाला कलाकारांना म्हणजे काही खायचं असेल तर आपल्याला बाहेर जाऊन खावं लागतं. पण बेसिकली मग नाट्यग्रहाची तरी अवस्था चांगली आहे का? गेल्यावेळी नाशिकच्या नाट्यग्रहामध्ये असेल, औरंगाबादचं असेल, आज जी महाराष्ट्रात एक 4 वरती नाट्यग्रह आहेत, आज जाऊन प्रयोग करायला काहीच हरकत नाही. पण तिथे प्रसाधनगृहांची अवस्था वाईट असते. तिथल्या मेकअप रूममध्ये तुम्ही वातावरण जर बघितलं तर एवढं गलिच्छ असतं म्हणजे सगळ्याच याच्यामध्ये. आणि मला वाटतं कुठेतरी म्हणजे मुंबई, ठाणा, कल्याण, डोंबिवली, वाशी, पनवेल या मला वाटतं या सगळ्याच थिएटरला किंवा आता जी नवीन थिएटर्स होत आहेत याच्यामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की मेंटेनन्सकडे कुठच्या तरी एका एजन्सीनी त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि एकासाठी विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे. पण प्रसाद, कुठे ना कुठे ही परिस्थिती बदलेल का असं तुम्ही जसं म्हणताय? कारण मेंटेनन्सकडे लक्ष दिलं पाहिजे तर आपण कॉर्पोरेट लेवलला आता सगळ्याच जे लोकांनी नाटकं बांधले त्यांनी आता कॉर्पोरेटला द्यावं का मेंटेनन्ससाठी असं तुम्हाला वाटतं का? नाही, कॉर्पोरेटला देण्याचं म्हणजे आता हिरानंदानी नाट्यग्रह आहे, जे हिरानंदानी जे डॉक्टर काशीनाथ गाणेकर नाट्यग्रह ठाण्याला, ते आता वर्ष होऊन गेलं तरी ते चालू होते. अर्थात त्याच्यामुळे असं काही नाहीये. माझं म्हणणं हेच आहे की कॉर्पोरेटला देण्यापेक्षा माझ्या मते व्यवस्थापकाला पहिल्यांदा पहिलं रंगभूमीबद्दल, रंगकर्मींबद्दल त्याला प्रेम पाहिजे. त्यांनी तिकडे स्वतःहून त्यांनी त्या नाट्यग्रहाची व्यवस्था, म्हणजे आपण नॉर्मली आपण आपल्या घरात राहतो तर आपल्याला घर स्वच्छ लागतं, तर आम्ही जाऊन तिकडे एक प्रयोग करणं, आज प्रयोग केला परत महिन्यांनी प्रयोग करणं, पण तिथे जो व्यवस्थापक असतो त्याला तरी माहिती आहे ना, या दैनंदिन गोष्टी आहे.
तिथे सफाई कर्मचारीच नसतील. प्रसाद एक अजून एक प्रश्न ह्याचा निर्माण होतो, तुम्ही आपण जेव्हा नाटक करतो तेव्हा आपण एक निर्माता म्हणून आपण त्या नाटकाचा पैसा देतो, आपण एवढा पैसा दिल्यानंतर जेव्हा कलाकारांना बरोबर सुख सुविधा मिळत नाही, त्यांचा मेंटेनन्स ज्या लोकांनी केलं पाहिजे ते होत नाहीत, आणि यावरून सुद्धा पोस्ट टाकल्यानंतर सुद्धा त्या नाटकाची लोक येऊन तुम्हाला काही बोलत नाही, हे कोथरूडच्या यशवंतरावचं हे दुसऱ्यांदा झालं चित्र. तर एक जर जर आपण जर एक स्टेप घेतला कलाकारांनी की ह्याच्यानंतर मी या थिएटरमध्ये नाटक करणार नाही, तर हे अलाउड आहे का? आपण निर्माता संघ म्हणून तुम्ही त्याला पाठिंबा द्याल का? बेसिक गोष्ट काय आहे की या ही जी गोष्ट ही वर्षानुवर्ष होत राहिलेली गोष्ट आहे, त्याच्यामुळे मला वाटतं कुठेतरी ही जी सिस्टीम आहे, म्हणजे आता फेसबुकवरून किंवा सोशल मीडियावरून या गोष्टी लोकांच्या समोर येत आहेत. बरोबर आहे. गोष्ट सगळ्यात महत्वाची ही आहे की कलाकारांना निर्मात्यांना सगळ्यांना त्याचं, म्हणजे नुसतं कलाकार नाही, आज बॅकस्टेज वाले त्यांनाही त्रास होतो, सगळे जे रंगमंच त्याच्यावरती जे काम करतात त्या कलाकार त्यांना पण त्रास होतो. मला वाटतं हा जो त्रास आहे प्रत्येक रंगकर्मीला होतो. आज फेसबुक किंवा ट्विटर किंवा इन्स्टा याच्या माध्यमातून लोकांना याच्याबद्दलची माहिती मिळते, पण याच्याबद्दलचं जे प्रशासन आहे, मग ती ट्रस्ट ओरिएंटेड ओन थिएटर्स असतील किंवा कॉर्पोरेशनची थिएटर असतील, याच्याबद्दलची उदासीनता प्रचंड आहेत ना, त्याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे, त्याच्याबद्दल कोणी काहीतरी बोललं पाहिजे. हे जे व्यवस्थापक जे तिकडे येतात त्यांना गरजच नाहीये, तुम्ही नाटक नका करू, त्यांना काही फरक पडत नाही त्याच्याबद्दल. अर्थात म्हणजे कुठे ना कुठे कलाकारच डाय होतोय याच्यातून, तुम्हाला असं वाटतं की नाही? नाही, रंगकर्मी माझ्या मते नुसतं कलाकार नाही, हे जे रंगकर्मी आहेत त्याच्यामध्ये निर्माता बॅकस्टेज वाले मेन कलाकार असतील सगळेच कलाकार ओव्हरऑल, कारण प्रत्येक जण माणूस आहे. आज जर तुम्हाला जर त्या रंगमंचावरती, कारण तुम्हाला शेवटी जाऊन प्रयोग करायचं असतो, तुम्हाला तिथे जाऊन तुम्हाला 3 तास तुम्हाला नाटक करायचं असतं आणि ते प्रेक्षकांना दाखवायचं, अर्थात तुम्हाला प्रेक्षकांना खेळून ठेवायचं असतं अर्थात. प्रसाद थँक्यू सो मच आमची गप्पा मारल्याबद्दल. खरं तर त्यांना आपण बघतोय हे जे सगळं चित्र सुरू आहे, कलाकार खरं तर खसले आहेत, ते इरिटेट झाले आहेत, आणि याकडे आता आपलं लक्ष लागलंय की या इरिटेशनचा लेवल वर होईल आणि ते नाटक बंद करतील का? तन्मय नक्की श्रेयस, मी तुला थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आहेत. टिळकजी, काय नक्की तुमची प्रतिक्रिया काय, कारण नाटकाला अच्छे दिन यावेत असं सातत्यानं म्हटलं जातं, नाटक बहरावं, नाटक खुलावं, नाटकाचा प्रेक्षक वर्ग सातत्यानं कमी होताना पाहायला मिळतोय, आणि अशातच आता पुन्हा एकदा नाटकाच्या थिएटरची दुरावस्था समोर येते सातत्यानं. पुण्यात, तुमच्याच पुण्यात आता ही दुरावस्था नेमकी कशी सुधारण्यात येईल का, काय सांगाल? नाही, या ठिकाणी ऍक्च्युली सर्व ठिकाणी ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था केलेल्या आहेत, परंतु जर का त्या ठिकाणी अस्वच्छता आणि हे ठेवली जात असेल तर त्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू या ठिकाणी. कारवाईचे आदेश तुम्ही नक्की देणार आहात का या सगळ्या प्रकरणात? अर्थातच मी आता बघते, मी ही बातमी आता माझ्याकडे आलेली आहे, परंतु या संदर्भामध्ये मागे सुद्धा ज्या तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारींवरनं त्यामध्ये मी लक्ष घालण्यासंदर्भामध्ये प्रशासनाला आदेश दिले होते. आता मी वैयक्तिक त्या ह्याच्यामध्ये लक्ष घालून जे कोण दोषी त्यामध्ये आढळतील त्यांच्यावरती कारवाई होईल. नाही, पण पालिकेला एकीकडे कलाकारांकडनं अशी ओरड होते की पालिकेला हा सगळा मेंटेनन्स परवडत नाही, त्यामुळे त्याची दुरावस्था सातत्याने होत असते, मग ते कोणातरी द्यावं, हस्तांतरित करावं, ही मागणी कलाकारांकडनं करण्यात येते, कुठेतरी असा सुरू आढळण्यात येतोय, त्याबद्दल तुमचं काय मत? नाही, त्यातले ज्या गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ टॉयलेट्स आहेत, तर ते टॉयलेटची स्वच्छता आणि हा जो सगळा भाग आहे तो बऱ्याच ठिकाणी आपण ज्याला आपण म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती दिलेला असतो, परंतु अशा पद्धतीने बाकीच्या पण ज्या काही व्यवस्था आहेत, ज्या महापौर म्हणून मला सुद्धा जेव्हा जेव्हा जाणवतात तेव्हा तेव्हा मी त्या ठिकाणी संबंधित विभागाकडे चौकशी करत असते, आणि अशा प्रकारे जिथे लोक येतात, प्रेक्षक येतात, आणि त्या ठिकाणी व्यवस्था पुरेशा नसतील तर अर्थातच लोकांना त्याचा त्रास होतो, आणि याची दखल नक्की आम्ही घेऊ एवढं मी या ठिकाणी सांगतो. नक्कीच, आम्ही देखील हीच आशा बाळगतो की पुण्याच्या नाट्यगृहाची स्थिती लवकरात लवकर सुधारेल आणि तुम्ही त्यात नक्की हस्तांतरित कराल तो मुद्दा, आणि नक्कीच त्या पुढे कराल. धन्यवाद आपण आमच्याशी प्रतिक्रिया दिलीत आम्हाला. तर पुण्यातील नाट्यगृहाची दुरावस्था आता सगळ्यांसमोर आलेली आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिनं ही दुरावस्था फेसबुकच्या माध्यमातून आपल्यासोबत आणलेली आहे. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आहेत. श्रेयस, सातत्यानं आता पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित झालेला आहे की नाट्यगृहांची दुरावस्था. आपल्यासोबत प्रसाद कांबळे देखील होते, त्यांनी देखील हाच मुद्दा उपस्थित केला, त्यामुळे आता हा प्रश्न उपस्थित होतो आहे की नाटकाला जी प्रेक्षक वर्ग कमी झाला अशी एक ओरड होती, ती आता सातत्यानं आता कलाकारांनी देखील जर नाटक करायचं थांबवलं तर पुढे काय होणार? नाही,
पुढे हेच होणार की नाटकाला आता कलाकार कमी पडले आहेत त्यांना, कारण आता कुठे ना कुठे सुमित रागवणसारखा अभिनेता जो सिनेमा करतो, जो मालिका करतो आणि त्याच्यातून वेळ काढून नाटक करतो, कारण रंगभूमी शेवटी सगळ्याचं प्रेम आहे. हे ज्यांनी एकदा रंगभूमीवर पाऊल ठेवलं ते पण त्याचं प्रेमच असतं. आणि जेव्हा हे सगळे कलाकार जेव्हा रंगभूमीवर येतात, एक नवीन नाटक घेऊन येतात, नवीन कलाकृती करून येतात आणि त्याच्यानंतर जेव्हा बॅकस्टेज सारख्या प्रकरणावर असं एक सगळे मुद्दे उचलतात, तेव्हा कुठे ना कुठे असं वाटतं की आपण चुकतोय का, आपण हे प्रयोग करून चुकतोय का, आपण कशाला रंगभूमीवर परत आलो. सगळ्यांना आपल्या सुखसुविधा हव्यात, सगळ्यांना आपलं प्रॉपर एक सिच्युएशन हवं आहे. जेव्हा प्रॉपर सिच्युएशन असेल तेव्हा रंगभूमीवर नाटक चांगलं होईल. आणि आत्ता हे पिरियड आहे जिकडे आता सुमित रागवणसारखा अभिनेता आपल्याला म्हटला की मी नाटक करणं बंद करेल, खूप मोठा स्टेटमेंट आहे. कुठे ना कुठे ह्याच्याने सगळं आपल्याला कळलं की कॉर्पोरेट स्ट्रक्चर येऊ दे, गव्हर्नमेंट येऊ दे, सरकार कोणीही असो, म्हणजे निर्माण संघाचा अध्यक्षसुद्धा आपल्याला म्हणून गेला की आता हे मेंटेनन्स झालं पाहिजे. आणि जर मेंटेनन्स नाही होत आहे तर त्या त्या कलाकाराने जर नाटक बंद केलं तरी त्या नाट्यगृहाला कोणताही फरक पडत नाही. मग शेवटी फरक पडतोय काय? आता ह्याच्यानी या सगळ्या पोस्टवरून जे मुक्ता बर्वे पोस्ट टाकले त्याच्यानंतर प्रशांत दामलेंनी सुरुवात केली, सुमित सरांनी डोंबिवलीचं प्रकरण दरम्यान आपण बघितलं, त्याच्यानंतर त्यांनी 4 दिवसापूर्वी याच नाट्यगृहाबद्दल त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी तिकडचाच हा व्हिडिओ आणि दुसऱ्या 4 दिवसानंतरच्या कोडमंत्राच्या प्रयोगाच्या वेळी मुक्तानी हे पुन्हा आपलं एक फोटोज पोस्ट केलेत. हे सगळे फेसबुकवर आल्यानंतर, लोकांचा आक्रोश आल्यानंतर, बातम्या झाल्यानंतर तरी सुद्धा काही फरक पडत नसेल तर ह्याचा काय उपयोग आहे? म्हणजे कुठे ना कुठे जर आपण आता एक स्टेटमेंट जे आपण पास केलं की नाटकाला किंवा रंगभूमीला आता प्रेक्षक येत नाही आहे, तर थोड्या दिवसानंतर नाटकाला रंगभूमीला कलाकार नसतील ही भीषण अवस्था कधी ना कधी निर्माण होऊ शकते. तन्मय, नक्की श्रेयस, ही भीषण अवस्था होऊ नये प्रत्यक्षात असंच म्हणावं लागेल, कारण नाटक जगायला हवं. धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान नाट्यगृहांची काय अवस्था आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न सुमित राघवन यांनी केला. ही आमची मेकअप रूम जिकडे आम्ही बसतो, मेकअप करतो आणि हे बघा है ना जकास छान पिचकाऱ्या मारून ठेवलेल्या आहे. इकडे मोठं भोक आहे, म्हणजे हे दार जर उघडं नसेल तर नटांना इकडनं सुद्धा येण्याची छान सोय केलेली आहे. कुलूप आहे पण त्याचा काही संबंध नाही आहे, आम्ही येऊ शकतो इकडनं. आणि बघा इकडे काय लिहिलंय, स्वच्छता राखणे, राईट, ही स्वच्छता आहे. अशा ठिकाणी आम्ही येऊन काम करतो, प्रयोग करतो आमचा. तर सुमित राघवन यांनी हे वास्तव 4 दिवसांपूर्वीच समोर आणलं होतं आणि त्यानंतर अभिनेत्री मुक्ता बर्वे हिनं देखील फेसबुकच्या माध्यमातून पुन्हा एकदा याच यशवंतराव नाट्यगृहाची दुरावस्था सर्वांसमोर आणलेली पाहायला मिळते. त्यामुळे आता प्रशासन या सगळ्या प्रकरणी काय दखल घेतं, नाट्यगृहांची दुरावस्था नक्की सुधरते की नाही हाच प्रश्न उपस्थित होतोय. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरावस्था आपण पाहताय आणि मुक्ता बर्वे हिनं देखील आता फेसबुकच्या माध्यमातून ही समस्या सर्वांसमोर आणली आहे. 4 दिवसांपूर्वी सुमित राघवन यांनी देखील याच नाट्यगृहाची दुरावस्था सर्वांसमोर आणली होती.